छत्रपती संभाजीनगरमधील सावरकर गौरव यात्रेला पोलिसांनी अखेर परवानगी दिलेली आहे. अटीशर्तींसह सावरकर गौरव यात्रेला पोलिसांनी परवानगी दिलेली आहे. कृष्णा केंडे अपडेट देतील. कृष्णा, आपण पाहिलं तर सावरकर गौरव यात्रा आणि महाविकास आघाडीची सभा एकत्रच आहे. आत्ता सकाळी पोलिसांनी सावरकर गौरव यात्रेला परवानगी दिली. आपल्यासोबत डीसीपी आहेत. काय काय अटी शर्ती घातण्यात आलेल्या आहेत आणि परवानगीबाबत काय आपण सांगाल? याच्यामध्ये नेहमीच्या अटी आहेत की कुठल्याही आक्षेपार्ह घोषणा किंवा कुठल्या धर्माचा कुठल्या गटाचा अवमान होईल किंवा कुणाला इजा पोहोचेल अशा काही घोषणा वक्तव्य करू नयेत अशा या सर्वसाधारण स्वरूपाच्या अटी आहेत. त्याचबरोबर रहदारीचे नियमन आहे आणि सर्व ज्या साधारण अटी असतात या अटी आपण घालून या अटी दिलेल्या आहेत. पोलिसांचा कसा बंदोबस्त असेल दोन्ही ठिकाणी? सभेसाठी आपण या ठिकाणी एक वरिष्ठ अधिकारी DIG दर्जाचे ते असणार आहे. त्याचबरोबर SP रँकचे अधिकारी, DCP रँकचे अधिकारी 3 जण आहेत, 3 ACP आहेत आणि जवळजवळ 20 पोलीस निरीक्षक आणि साधारणतः 500 पोलीस अंमलदार या बंदोबस्तासाठी सभेसाठी आपण लावलेले आहेत. त्याचबरोबर गौरव यात्रेसाठी आपण ACP रँकचे ऑफिसर, 2 PI आणि त्याचबरोबर साधारणतः 100 ते 200 पोलीस अंमलदारांचा बंदोबस्त दिलेला आहे. आपण पाहिलं तर दोन्ही बाजूला बंदोबस्त दिलाय दोन्ही ठिकाणी आणि सावरकर गौरव यात्रेला पोलिसांनी आता सकाळी परवानगी देखील दिलेली आहे. कृष्ण, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.